व्यथा मनाची उरात लपली स्वप्ना मधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी गुंद नदीच्या काठावर निळान भाजी गाडी डोळ्या मधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी मला हे विचारायचं आहे की तू कधी विचार करतेस लग्नाचा? लग्न असं का विचारतोस? तुला काय अमेझॉनला पाठवणार नाही लग्न करायला? नाही तसं नाही, पण कधी लग्न करणार आहेस? नाही म्हणजे ऍक्च्युली मी अजून तसं काही ठरवलं नाहीये. अक्षयच्या आजी हॉस्पिटल मध्ये आहे ना, मग तुमच्या साखरपुड्याचं काय? आता तेच तर ना, साखरपुड्याची बोलणी सुरू झाली आणि हे असं झालं. आणि आता तर विषयच नाही, आणि विषय निघेल तरी कसा? ते पण बरोबरच आहे. तुमचे दिवस संपले आता. तुम्हाला जे जे बोलायचं होतं ते बोलून झालंय, करून झालंय. आता अक्षय मला राहत नाही खरंच. हे बघ, मी एक काम करतो, मी डॉक्टरांशी जाऊन बोलतो. डॉक्टर या बसा. मिस्टर देशमुख. डॉक्टर आजी कशी आहे? म्हणजे अचानक मला फोन आला आणि मी. हो हो, मला माहिती आहे तुम्ही त्यासाठी आलात ना. डॉक्टर अहो, मला आईचा अचानक फोन आला म्हणून मी. हे बघा मिस्टर देशमुख, त्यांना हा अटॅक मानसिक धक्क्यामुळेच बसलेला आहे, आणि त्यांना जो काही श्वास लागला त्यामागे हेच कारण असावं. म्हणजे? म्हणजे कसं आहे मिस्टर देशमुख, आज त्यांना शुद्ध आले होते, आणि तुम्हालाही माहित आहे शुद्ध आल्यानंतर पूर्वीच्या गोष्टी त्यांना काही आठवलेही असतील, ज्याचा त्यांना त्रास व्हायला लागला. कदाचित त्यांना काही सांगायचंही असेल, त्यामुळे त्याचा इफेक्ट झाला आणि श्वास लागला. पण मग डॉक्टर आता तिची तब्येत कशी? हे बघा, मी आतापर्यंत काहीतरी सांगू शकलो असतो, पण आता तसं सांगता येणं कठीण आहे, कारण जोपर्यंत त्यांच्या मनातून ती गोष्ट जात नाही तोपर्यंत असं काहीस घडत राहील. पण म्हणजे आता आणखी किती दिवस तिला असं अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल? हे बघा मिस्टर देशमुख, जोपर्यंत त्यांना नीट बोलता येत नाही तोपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. कदाचित 2 दिवस लागतील किंवा 2 महिने सुद्धा. काय? तर 2 महिने का हो? काय झालं? नाही डॉक्टर, कसं आहे पुढच्याच आठवड्यात माझा साखरपुडा ठरलाय, आणि माझी अशी अगदी मनापासून इच्छा आहे की माझ्या साखरपुड्याला आजी उपस्थित असावी. हे बघा मिस्टर देशमुख, तुम्ही सुशिक्षित आहात त्यामुळे तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. हा काही म्हणजे ताप नाही किंवा साधा आजार नाही, त्यांना स्ट्रोक झालेला आहे. त्यामुळे माझं सजेशन असं आहे की तुम्ही साखरपुडा पुढे ढकललेलाच पाहा. नाही डॉक्टर, तुम्ही म्हणताय ते सगळं अगदी बरोबर आहे, पण कसं आहे आता सगळी तयारी झाली आहे आमची. पण काय मिस्टर देशमुख, मी आत्ताच तुम्हाला काही सांगू शकत नाही, कदाचित 2 दिवसानंतर तुम्हाला सांगेन. ओके डॉक्टर. थँक्स, मोस्ट वेलकम. सहन करते रे. पोरगीच काय, तुम्ही सर्व सहन करता त्यावर ना. हो खरे. अरे तुला सांगतो, तिच्या लग्नाच्या वेळी म्हणजे लग्न ठरवताना तिच्यावर अचानक आघात झाला रे. म्हणजे
वीणाला पाहायला आले आणि अनुल पसंत केली. अचानक निर्णय घ्यायची वेळ आली तिच्यावर. काय झालं असेल पोरीचं? अरे बाबा गजा, पोरीनं हे विचारायचं नसतं, त्यांना सरळ ठणकावून सांगायचं असतं. अरे माझं बघ ना, माझ्या मुलीच्या बाबतीत मी हेच केलं. अरे त्यांचं हित त्यांना कळत नाही, दुसरं काय? त्याचं पुढं काय झालं? ठीक आहे, आता त्यानं तिला सोडलं. बरोबर आहे, त्यानं तिला सोडलं. पण शेवटी मी तिचंच हित बघितलं ना. हित नाही, तुम्ही त्याचा पैसा पाहिला. हे बघा, अशा गोष्टी न बोललंच बरं. गजानन तू बोल. अरे अशा गोष्टी व्हायच्यात रे, तुला सांगतो जोशा. आजकालच्या मुलांची विचारसरणी अगदी वेगळी आहे. आपल्या वेळेला आपण मुलगी पाहायला गेलो, एकीला पाहिली आणि दुसरीला पसंत केली, असं कधी घडलंय? नाही, कधी नाही. फार धीरानं घेतलं रे तिने. रजिस्टर लग्न करायचं ठरवलं म्हणून मी चिडलो तिच्यावर. पण वीणानं जेव्हा मला खरी कारण सांगितलं ना, तेव्हा मला ती मुलगी मोठी झाली आहे. अरे आम्ही तिचा जेवढा विचार करतो त्याही पेक्षा जास्त ती आमचा विचार करते हे कळलं. आणि त्यामुळे तिच्या समोर जायचं धैर्य नाही होत मला. हे तुझं जास्त होतंय. अरे बापानं पोरीला कसलं घाबरायचं? खरं म्हणजे तूच तिला लाडून ठेवलंस म्हणून हे असं लग्न, या पद्धतीचं लग्न तिला करावं लागलं. अरे त्यात काय चुकलं मग? आणि तो त्याचा एकटीचा विचार नव्हता रे, दोघांचा विचार होता. त्याने दोघां ठरवलं होतं आणि त्यात त्यांचं काही चुकलेलं नाही आहे. कसं आहे, ते त्यांचं आयुष्य आहे. त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगावं, कसं करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. अरे बाबा, आपली परंपरा काय म्हणजे लग्न कसं अगदी धूमधडाक्यात व्हायला पाहिजे होतं, थाटा मारतात व्हायला पाहिजे होतं, अरे सगळ्या जगाला कळायला पाहिजे होतं. हो ना. अरे पण तुझ्या मुलीचं, तुझ्या मुलाचं जेव्हा लग्न झालं ना, जगाला सोड. अरे पण साधं आम्हाला सुद्धा कळालं नाही. ती गोष्ट सोड, मला एक सांग, देशमुखांचं घराणं म्हणजे लग्न कसं व्हायला हवं? अरे थाटात थाटात. अरे मला तसंच करायचं होतं रे, पण अक्षयनं नकार दिला. अरे त्याचं काही चुकलं नाही. आता वेळ बदलली आहे. लग्न म्हणजे पैशाचा चुराडा होतो. लोक येतात, जेवतात, जाताना चांगला असेल तरी बोलतात, नसेल तरी बोलतात, कळलं? अरे हे मात्र खरं आहे. तुला सांगतो, सगळं कसं सुरळीत चालवत, पण अक्षयनं नकार दिला आणि त्याची आई घर सोडून गेली रे. अरे जाणार, मला कळलंच होतं ते, म्हणून मी विचारला सुद्धा जाणार होतो. पण म्हटलं कशाला उगीच आगीत? जोशी, तुम्ही आगीत तेल नाही, तुम्ही रॉकेल होताय. रॉकेल गजा. अरे येईल ती परत, काही झालं तर ती अक्षयची आई आहे. पण तेवढ्यावरून मी तिच्या अंगावर हात उगारणार. ह्याच्या आधी उगारायला पाहिजे होत असतो हात, म्हणजे हा प्रसंग आलाच नसता. अरे ही थेर चाललीच नसती जोशी. अरे उगाच कारणाशिवाय काय ते बडबडून त्यांना भडकवू नकोस. आता मी तिच्यावर नाही रागवणार, पण अक्षयची आई परत आली पाहिजे. त्याची आजी हॉस्पिटल मध्ये आहे रे. तू पाहून आलास का? नाही जमलं, कामाच्या व्यापा पुढे. पण फोनवर बोलणं झालं रे. पण आणि तुला सांगतो, हे सगळं भयानक आहे, म्हणजे माझ्या आकलनाच्या पलीकडलं आहे रे. मला त्या दोघींची फार काळजी वाटते. हे बघ गजा, अरे असं तू रडू नकोस. हे बघ, ते तर परमेश्वर आहे. अरे सर्व काही ठीक होईल रे, आपलं सर्व काही ठीक होईल. पण कधी? लवकरच होईल गजा, लवकरच. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, तिची कंडिशन अजूनही जरा नाजूक आहे असं म्हणाले. असं तुटक का बोलतोयस तू? काय ते स्पष्ट सांग ना. अय्या ग, thank you.
असं असलं तरी माझा पूर्ण विश्वास आहे की आजी यातनं पूर्णपणे बरी होईल. बरी होईल म्हणजे काय? त्यांना व्हावंच लागेल, नाहीतर देवाशी उभा दावा मांडेन मी. आई प्लीज, हे असलं काहीतरी भलत असेल तर बोलू नकोस तू. हे बघ अक्षय, तुझे माझे कितीही मतभेद असले, काही बाबतीत आपलं पटत नसलं तरी पण तू माझा मुलगा आहेस. तुझ्या साखरपुड्यात आणि लग्नात आलेली विघ्न मला कशी चालतील? आई, कुठल्या आईला आपल्या मुलाच्या साखरपुड्यात विघ्न आलेलं चालेल रे? त्यांचं व्यवस्थित व्हावं असंच वाटणार ना. आणि सगळं व्यवस्थित ठरून यांचं. आई प्लीज, तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतीयेस. मी डॉक्टरांना सांगितलंय की तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणेच आम्ही सगळं पुढचं ठरवू, सगळं व्यवस्थित होईल. सॉरी, हे बघ तू तू एक काम कर, तू जरा आता घरी जा, किती दमलेली दिसतेस. कुठे दमले मी? आणि यांचं असं झालेलं असताना मला चैन पडेल का? मला जावेल का घरी? आई मला पटतंय सगळं, पण जरा माझं ऐकशील का तू? खरंच घरी जा, आराम कर, आणि सगळ्यांनी इथे थांबून काय उपयोग आहे? संदेश पण येतच असेल आता इथे. ऐक माझं. ठीक आहे, पण काही लागलं तर मला फोन करा. कळवतो. आजीला कुठला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसलाय, या निर्णयावर डॉक्टर ठाम आहे, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण 2 दिवसानंतर काय ते बोलूया. संदेश, त्यामुळे मला असं वाटतंय की आपण साखरपुड्याचा निर्णय जरा पुढे ढकलूया. काय? अरे तू काय बोलतोयस? हो, संदेश, अरे त्यांचंही म्हणणं तितकंच बरोबर आहे. मला सांग ना, ती आपली आजी आहे पण आता ती त्यांची पेशंट आहे. अरे एक मिनिट, मला तुझं म्हणणं पटतंय, पण आपल्यात जे काय बोलणं झालं ते तू त्यांना सांगितलंस का? कुठल्या तोंडाने सांगू? त्यांनीच मला एवढं काय काय सांगितलंय म्हटल्यावर. अरे पण त्यांना काय वाटेल, मला माझ्या आजीपेक्षा माझा साखरपुडा जास्त महत्वाचा आहे. असं अजिबात वाटणार नाहीये त्यांना. अरे उलट त्यांना कळेल ना तुझं आजीवरती किती प्रेम आहे. आणि तुला असं वाटतं ना की तिच्या उपस्थितीत तुझा साखरपुडा व्हावा असं वाटतंय ना तुला? हो, संदेश, माझं डेअरिंग होत नाहीये. एक मिनिट, मी इथे थांबतोय, तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलचा. संदेश, माझं डेअरिंग होणार नाही. काय दादा, हे आपण सगळं आजीसाठी करतोय ना? करतोय ना. मी इथे थांबतो, तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोल. देशमुख, डॉक्टर, बसा 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 बसा. काय अहो, काय कसला विचार करताय? आणि पुन्हा? नाही डॉक्टर, नाही. आय एम रिअली सॉरी.
मला जरा तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोला बोला, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे आमच्या हॉस्पिटल बद्दल काही आहे का? नाही नाही डॉक्टर अहो, तुमच्या या हॉस्पिटल बद्दल आमची कोणाचीच काहीही कंप्लेंट नाही आहे. उलट उलट इथे तुम्ही माझ्या आजीची खरंच इतकी चांगली काळजी घेताय. डॉक्टर ऍक्च्युली मला थोडं पर्सनल बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. डॉक्टर कसं आहे म्हणजे माझं आणि माझ्या भावाचं आत्ताच बोलणं झालं. ऍक्च्युली त्याचीच ही कल्पना आहे. म्हणजे डॉक्टर कसं होतंय की सतत काही ना काहीतरी कारणांमुळे माझा साखरपुडा लांबतोय. म्हणून तुम्ही आजीला एक दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल तर असं अजिबात नाही आहे मिस्टर देशमुख. नाही नाही डॉक्टर, बघा माझं तसं अजिबात काही म्हणणं नाही आहे. फक्त आमचं म्हणणं असं आहे की अर्थात जर तुमची परवानगी असेल तर इथेच हॉस्पिटलमध्ये जर साखरपुडा. काय, आर यू मॅड मिस्टर देशमुख? डॉक्टर अहो, माझी आजी ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि माझ्यासाठी सगळ्यात जवळची आहे ती. तेव्हा हे बघा, माझी अगदी अशी मनापासून इच्छा आहे की किमान माझ्या लग्नाला माझी आजी असावी. पण डॉक्टर आता तुम्हालाही माहिती आहे आणि सध्याची तिची एकूण कंडिशन पाहता माझ्या लग्नाचा विचार तर मी करूच शकत नाही. तेव्हा किमान माझ्या साखरपुड्याला तरी माझ्या आजीने उपस्थित राहावं अशी माझी अगदी प्रांजळ मनापासून इच्छा आहे. म्हणजे हवं तर डॉक्टर तुम्ही याला वेडेपणा म्हणा किंवा काहीही म्हणा, पण मी तुम्हाला खरंच सांगतो, या आमच्या साखरपुड्याचा हॉस्पिटलमधल्या कुठल्याही पेशंटला कोणालाही काहीही त्रास होणार नाही. सो प्लीज डॉक्टर, प्लीज कन्सिडर धिस रिक्वेस्ट. आपण नाही डॉक्टर, प्लीज माझी अगदी मनापासून कळकळीची रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही नाही म्हणा. ओके ठीक आहे, कारण तुमची आजीविषयीची तळमळ मला दिसून येते म्हणून ही परवानगी देतोय मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे हॉस्पिटल आहे हे विसरू नका. म्हणजे डेफिनेटली डॉक्टर, हे बघा त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे कुठल्याही पेशंटला त्याच्या कुठल्याही नातेवाईकांना आमचा कसलाही त्रास होणार नाही त्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. आणि थँक्स अ लॉट. मी तुम्हाला आमंत्रण द्यायला येईनच तेव्हा सगळ्यांनी जरूर यायचं. ओके ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्स. काय झालं, काय बोलले डॉक्टर? अरे बोल ना बाबा, नाही मान्य केलं ना? तू पण आहे ना, अरे त्याला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतस ना. अरे छोटीशी गोष्ट आहे, भावना शून्य माणसं आहेत, मान्य का नाही केलं त्यांनी? त्यांनी मान्य केलंय. तेच म्हणतोय मी, मान्य का केलं त्यांनी? बोल ना तसं, अरे हसत मुखाने सांगायचं असतं अशा गोष्टी. अरे तुझी गंमत केली थोडी. झाली माझी गंमत, झाली कळलं. आता वहिनीला फोन कर. काय हॉस्पिटलमध्ये? हो तेच. साखरपुड्याची धुमधाड तयारी करा. काय मी ना रामला सांगतो, दादाजी एंगेजमेंट आहे. नको त्याला इंग्लिश मध्ये नको. साखरपुडा आहे म्हणून सांगतो आणि मी आजीला सांगतो. आजीला काय सांगतो? सांगतो ना. तू सांगशील? मी सांगतो. तुझा फोन आजीला सांग. हो सावकाश जा. आणि